निवडणुकामध्ये महाआघाडी हरण्याची रोज कारणं शोधते. कधी मशीनवर, ईव्हीएम मशीनवर शंका घेतली, मग ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तिथे झालेल्या मतांच्या टक्क्यावर घेतली, मग त्या ठिकाणी माननीय नेतृत्व आमचे प्रधानमंत्री किंवा अन्य लोकांच्या वक्तव्यावर घेतली, त्यानंतरही वाचवता स्वतःला येऊ न शकल्यामुळे माननीय गृहमंत्र्यांचा डीप फेक व्हिडिओ टाकला आणि आता या ध्रुवीकरणाचे नवीन नवीन आरोप केले जात आहेत. मला असं वाटतं की दिवसागणिक महाआघाडीने आपला पराभव मान्य करत त्या ठिकाणी पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे बेछूट पद्धतीचे त्या ठिकाणी आरोप केले जात आहेत. सर, AIMIM के एक उमेदवार ने जो है वो फॉर्म भराया, कहीं ना कहीं आरोप लगता है बीजेपी की बी टीम होने का, किस प्रकार से आप देख रहे हैं इस चुनाव? महाआघाड़ी के नेता बौखला गए हैं. सभी दल अपने पैरों की नीचे की जमीन खिसक जाने की डर से बेछूट तरीके से वक्तव्य कर रहे हैं. पहले EVM मशीन पे उन्होंने किया, फिर जिन राज्यों में वोटिंग हुआ वहाँ के वोटिंग परसेंट को आंकड़े को लेकर उन्होंने आलोचना की, फिर माननीय प्रधानमंत्री जी के वक्तव्य पर आलोचना की, फिर माननीय गृहमंत्री जी का डीप फेक वीडियो जो चला उसके बारे में भी कहीं ना कहीं संशय आता है, और अब इस प्रकार से चुनाव में पर्चा दाखिल करने के बाद एक तरीके से बेछूट आरोप कर रहे हैं. हम इस बात को पूरी तरह ठुकराते हैं और महाआघाड़ी अपना पराभव मान्य कर ले इस प्रकार का उनको न्योता देते हैं. मुंबई नॉर्थ सेंट्रल जो है वो सीट के उम्मीदवारों को बदला गया है, कहीं ना कहीं कॉन्फिडेंस की कमी है क्या? भारतीय जनता पार्टी के शीर्षस्थ नेतृत्व ने एक बार CEC में निर्णय करने के बाद हम उसके ऊपर भाष्य नहीं करते. लोकसभा निवडणुक सुरू आहेत, राजकीय नेते प्रचार सभा जोरदार सुरू आहेत, हेलिकॉप्टरचा वापर करतात. आज सुषमा अंधेरे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे, त्यांचा आरोप आहे की स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी काळजी नीट घेतली नाही. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की सुषमाताईंची तब्येत आणि त्यांना कुठलीही इजा आणि दुखापत ईश्वर करो होऊ नये, आणि असं कोणाचंच हेलिकॉप्टर किंवा कुठलंही वाहन या प्रचारामध्ये त्याला इजा दुखापत काहीच होता कामा नये. जर ते झालं असेल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि चौकशी इलेक्शन आयोगाने केली पाहिजे. ठीक, पुन्हा महाजन प्रचारात दिसते. भारतीय जनता पार्टी आणि महाती एक संघ आहे आणि त्यामुळे सर्वच लोक प्रचारामध्ये दिसतील. भारत माता की